पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र मोठं झालं आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेचं किमान दोन भाग करण्याची आवश्यकता असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. हे राजकीय विधान नसल्याचंही त्यांनी म्हटलं. युनिट जेवढं छोटं राहतं तेवढं ते मॅनेज करता येतं आणि त्यामुळे दोन भाग करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे नव्या चर्चाही रंगू लागलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेचे आता किमान दोन भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय भाषण करत नाही. शेवटी युनिट जेवढं छोटं होईल तेवढं ते मॅनेजेबल होतं. आज बघा जी राज्य लहान आहेत, म्हणजे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दोन आणि तीन राज्यांचा काही विषय मांडायला इथे आलो नाही आहे. पुन्हा तो ती बातमी व्हायची. मुंबईमधील मुंबादेवी परिसरामध्ये गणपतीचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मारहाण करणारा व्यक्ती हा मनसेचा उपविभाग प्रमुख असून त्याचं नाव विनोद अर्गिले असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. पक्षाचा तिथे जो बॅनर गेट लागत होता ती महिला तिथे अडथळा निर्माण करत होती. ही महिला बेकायदेशीर फेरीवाले तिथे बसवते 7 ते 8 व त्यांचे ती महिन्याला काही पैसे घेते. परंतु या प्रकार घडण्यामागे तिने येऊन तिकडचा जो बॅन वासा होता लाकडाचा तो वासा तिने ढकलण्याचा प्रयत्न केला. जर तो वासा पडला असता तर अनेक लोक तिथे जखमी झाले असते. त्यामुळे प्रसंगावधान राखून विनोद अर्गिले यांच्याकडून अनावधानाने हा प्रकार घडलेला आहे. तरी आम्ही कुठचंही याचं समर्थन करीत नाही आहोत. स्वतः ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पक्षप्रमुख आहेत सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे 100% या गोष्टीकडे गांभीर्याने घेतील असं आता सर्वांनाच वाटतंय. आणि अशा कार्यकर्त्याची हाकलपट्टी व्हायला पाहिजे. कारण एक ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात तेव्हा इतरांनाही मग ते स्फुरण चढतं आणि नुसत्याच महिला नाही तर त्या सिनियर सिटीजन आहे. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्ष ब्लॅकमेल करणार आहात? शरद पवारांच्या मांडीवर बसलात तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली का? अशी घणाघाती टीका माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणही राज्यात दौरा करून जनतेला नेमकी वस्तुस्थिती सांगणार असल्याचं आव्हानही त्यांनी दिलं. तसंच आधी शिवसेनेत उरलेत तेवढे आमदार सांभाळावेत असंही विनायक राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. फक्त बाळासाहेबांचा मुलगा बाळासाहेबांचा मुलगा बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना ब्लॅकमेल तुम्ही किती वर्ष करणार आहात? मग बाळासाहेबांच्या विचारांशी आपण सुसंगत होतात का? बाळासाहेबांच्या विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये होते. मग शरद पवारांच्या जाऊन मांडीवर बसलात तेव्हा बाळासाहेबांची आठवण तुम्हाला झाली का विसर पडला तुम्हाला? या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला द्यायला लागतील ना. तेव्हा उद्धवजींना जाऊ देत महाराष्ट्रामध्ये, आदित्य ठाकरेला जाऊ देत, त्याच्या बाटोबाट मी पण जाणार आहे ना. आणि वास्तव काय ते लोकांसमोर ठेवेन ना मी. तुमच्या वडिलांच्या पुण्याईनी तुम्ही काय मागू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला पुण्याई देऊन फक्त आमदार बनवलं तेव्हा नाही आठवलं एखाद्या कार्यकर्त्याला एक माझ्या स्वतःच्या पुण्याईवर कार्यकर्त्याला आमदार बनावं म्हणून तेव्हा नाही कळलं. आणि आज सांगताय आणि मग तुम्ही काय बाळासाहेबांचं नाव घेताय?